गावरवाडी ग्रामस्थांनी राबवला आगळा वेगळा उपक्रम। शिवराज्याभिषेक दिन तसेच जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत पर्यावरणाच्या रक्षणार्थ गावामध्ये 500 झाडं लावून संगोपन संकल्प सोहळा साजरा झालाय। आपापल्या नातेवाईकांना तसेच मित्रमंडळींना व्यक्तिगत अशा उपक्रमाच्या माहितीची 1000 पत्र पोस्टाने पाठवून झाडे लावण्यासाठी आग्रहाची विनंती केली जात आहे। कोरोना संकट काळामध्ये कित्येक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागतो, त्यामुळे झाडांची काय उपयुक्तता आहे त्याचं महत्त्व विशद करून हजारो लोकांना झाडं लावण्यासाठी पत्रानं कळवण्यात आलं होतं। या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होतं। असा उपक्रम सर्वत्र राबवल्यानं पूर्ण महाराष्ट्र काय संपूर्ण देश हा हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही अशी अनोखी संकल्पना काळेवाडी दरेकरवाडी ग्रुप गावरवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष दिनकर फदाले यांनी मांडली आहे। झाडे लावा झाडे जगवा उपक्रम केलेला आहे, तरी आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून सर्वांनी घरोघरी 10-10 झाडे लावलेली आहे। आता पण आम्ही झाडे लावण्याचं काम केलंय, तसेच आमच्या नातेवाईकांना पण आम्ही फोन पत्राद्वारे कळवलंय की तुम्ही पण झाडे लागवा, जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही कोणाला आणि सगळ्यांना त्याच्याबद्दल स्वच्छ हवा आणि सगळ्यांना भरपूर काही बेनिफिट भेटतील त्याच्यामुळे। एक चांगला उपक्रम राहावा ग्रामस्थ मंडळ गावरवाडी सगळ्यांनी की प्रत्येकी घरोघरी आपण 5-5, 10-10 जशी असून त्यांना लावायला जागा असेल अशा पद्धतीने त्यांना झाडं देऊन त्यांना सगळ्यांना लावण्यासाठी आपण प्रोत्साहित केले आणि गावकऱ्यांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद सगळ्यांनी दिला की जेणेकरून झाडं जगू आणि चांगलं संगोपन करू असं सगळ्यांनी प्रतिज्ञा केली आहे जणू काय। आणि आमचे सगळे सहकार्य हे सगळ्यामुळं तसं पाहता तर आमचे परम मित्र श्री संजय विठ्ठल गावडे यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ गावाला 500 झाडांचं योगदान दिलं, त्यांचं आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप मी आभार मानतो। तसेच आज आपण पाहिलं की पूर्वीपासून आपण पाहत आलो की आपण नेहमीच पाहतो पुस्तकांमध्ये शाळेमध्ये शिकतो की झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, ऑक्सिजन शिवाय माणूस जगत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजपर्यंत पुस्तकामध्ये पाहत होतो। परंतु आज ह्या कोरोनाने आज आपल्याला दाखवून दिलं की ऑक्सिजनची माणसाला किती मोठी गरज आहे आणि त्या दृष्टीनं आज आमच्या असं लक्षात आलं की आपण आज आपल्या डोळ्यासमोरच आम्ही लहानपणी त्या झाडांवर खेळायचो, बागडायचो, चिंचा काढायचो, जांभूळ काढायचो, वडाच्या झाडावर, आंब्याच्या झाडावर सुरपारंब्या खेळायचं, पण आज ती झाडं आमच्या डोळ्यासमोरच नाहीशी झालेली आहे। तर ही आपण त्याची उपकृतता म्हणून आपल्या जुन्या पिढीने जी आपल्याला झाडं दिली होती आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ती झाडं दिली पाहिजेत या दृष्टीनं हा आम्ही उपक्रम केलाय। आणि आम्ही स्वतः 500 झाडं लावून आमच्या सर्व गावातील नागरिक जे आहेत त्यांचे प्रत्येकांचे नातेवाईक आहेत त्या प्रत्येक नातेवाईकांना आम्ही पत्राद्वारे आग्रही निमंत्रण दिले आणि आग्रही त्यांना विनंती केलेली आहे का तुम्ही झाडं लावा की जेणेकरून या पर्यावरणाचं संरक्षण होईल अशा हिशोबाने आम्ही एक उपक्रम राबवलाय की जेणेकरून पर्यावरण फुलन आणि आपलं सगळ्यांचं योगदान त्याच्या त्याला लाभेल असं एक सगळ्यांची इच्छा आहे। पोखरकर गावरवाडी आम्ही अशी विनंती करतो की आमच्या गावकऱ्यांनी 500 झाडं लावलेली आहेत तरी आजूबाजूच्या सगळ्या गावकऱ्यांनी आणखीन 500 झाडं लावावत अशी मी त्यांना विनंती करतो। जगवा यासाठी आम्हाला निमंत्रित केलं होतं गावरवाडीवाल्यांनी। माझं गाव तेजेवाडी ओझर गणपतीजवळ जुन्नर तालुका, आमचे पाहुणे साडूंच्या घरी आलो आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला, तसंच आमच्याही गावी करणार आम्ही। किशोर वाघमारे, सी 24 तास, घोडेगाव, पुणे।